बंधूंनो आपला चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, जवळ दिलेले बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, मी तुमचा मित्र प्रसाद आव्हाड, तुमचा शेतकरी मित्र प्रसाद आव्हाड तुमचं पुन्हा एकदा आपल्या या ॲग्रोप्रधान यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, मी आज टरबुजाच्या वावरात उभा आहे. या ठिकाणी टरबुजाची लागवड चालू होती आणि मला असं वाटलं का आपण टरबुजाच्या लागवडीविषयी एखादा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवावं. त्यानिमित्ताने मी आज तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मल्चिंग पेपर आथरताना मी एक व्हिडिओ टाकला होता. तो व्हिडिओ याच वावरात बनवला होता, इथे टरबूज लावायचे होते. आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही ॲपवरती डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनामध्ये मी तो लिंक तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतो आहे. तो लिंक एकदा बघून घ्या, तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण मॅक्स नावाची व्हरायटी लावलेली आहे, जी F1 हायब्रिड ही व्हरायटी आहे. त्या व्हरायटीचा कालावधी 60 ते 65 दिवसांमधून तिच्यापासून फळं निघायला सुरुवात होते. खूप गरेदार अशी फळं असतात आणि आईसबर्गसारखा तिचा आकार असतो. सुरुवातीला आम्ही 2 दिवसापूर्वी हे रोप आणून ठेवलेले होते. 2.90 पैसे एवढ्या रुपयानं आपण एक एक रोप आणलेलं आहे. त्या रोपाची लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे. 2 सरींमधलं अंतर आपण हे 3 फूट ठेवलेलं आहे आणि 2 झाडांमधलं जे अंतर आहे ते आपण 2.5 फूट ठेवलेलं आहे, कारण याची वाढ खूप चांगल्या प्रकारे होत असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पिकाला जे आपण बेसल डोस पण टाकलेला आहे आणि ते सर्व करण्या अगोदर आपण इथे बेड केले होते. बेड केल्यानंतर या ठिकाणी आपण ड्रिप इरिगेशन केलं. ड्रिप इरिगेशन नंतर आपण 25 मायक्रॉनचा इथे मल्चिंग पेपर आथरला आणि आता आपण त्याची लागवड केलेली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लागवडीपूर्वी आपण 2 दिवस चांगल्या प्रकारचे भूत चिपचिपीत वल्ला करून घेतला, जेणेकरून जमिनीतली जी उष्णता आहे ती निघून जाईल आणि झाडांना शॉक बसणार नाही. आता एकदम शांत आणि 3 ते 4 वाजे 4 साडेचार 5 नंतर आपण याची लागवड सुरू केली आणि आज संपूर्ण वावरात याची लागवड पूर्ण झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण याला बेसल डोस काय टाकला होता. बेसल डोस म्हणून आपण याला 300 किलो आपण FYM फार्म यार्ड मॅन्युअर, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 किलो बोरॉन घेतलं होतं, त्याच्यानंतर 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट घेतलं होतं, त्याच्यानंतर 100 किलो आपण DAP घेतलं होतं, त्याचमध्ये आपण 5 किलो मायक्रोन्युट्रियन घेतलं होतं, म्हणजे त्यात झिंक, बोरॉन, त्यानंतर कॉपर, आयर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असलेला आपण मॅंगनीज, या सगळ्या 5ही गोष्टी घेतल्या होत्या. झिंकमुळे सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिजन स्टिम्युलेशन चांगलं होतं. DAPमुळे पोटॅश आणि फॉस्फर आपलं नायट्रोजन आणि फॉस्फरसमुळे चांगल्या प्रकारची मुळांची आणि झाडाची वाढ खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. आपण पोटॅश पण थोड्या प्रमाणात दिलेलं आहे आणि सल्फर बायोझाईम म्हणून प्रोडक्ट येतं, त्यामध्ये आपण मायक्रोरायझा आणि सल्फर असल्यामुळे पुढं काय होतं, सल्फरमुळे बुरशी मरून जातात आणि मायक्रोरायझामुळे फॉस्फरस आणि पोटॅश झाडांच्या मुळांना अटॅच होऊन खूप चांगल्या प्रकारे पिकाची वाढ होऊ शकते. शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, का हे कुकरबिटेसियस फॅमिलीचं झाड आहे. कुकरबिटेसियस म्हणजे वेलवर्गीय, त्यामध्ये आपल्याला मादीवर्गीय फुलं जर जास्त वाढवायचे असतील तर 2-3 ते 4 पाने अवस्थेमध्ये आपण याच्यामध्ये इथिलिन आणि मॅलिक हायड्रॉक्साईड किंवा त्यानंतर आपण ज्याला आपण नॅप्थिलिक ॲसिटिक ॲसिड म्हणतो ते 50 ते 100 PPMनी जर आपण याच्यावर फवारणी केली तर मादी फुलांची संख्या चांगल्या प्रकारे वाढते. पण फुलं लागलेली असताना आपण संजीवकांची फवारणी करायची नाही आहे. ज्यावेळेस 2 ते 4 पाने अवस्थेत हे ज्यावेळेस झाड असेल त्यावेळेस त्याची जर फवारणी केली तर खूप चांगला रिझल्ट दिसून येतो. त्यानंतर इथून पुढे मी या पिकावर खूप सारे व्हिडिओ बनवणार आहे. प्रत्येक प्रॅक्टिस कशी केली जाते, तुम्ही बघितलं असेल का रोप लावताना त्या स्त्रियांनी कशाप्रकारे झाडाला माती लावलेली, त्याच्यामुळे ती मुळं चांगल्या प्रकारचा जीव धरू शकतात आणि खूप चांगल्या आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण लागवड केलेली आहे. यावरचा प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो का आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे व्हिडिओ पोहोचवा, आपलं चॅनल पोहोचवा. आणि आजच्या दिवसासाठी मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.